अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात गेल्या काही महिन्यांपासून अनागोंदी कारभार सुरू आहे असा आरोप महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केलाय. हा अनागोंदी कारभार तात्काळ थांबवावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना संजय पवार म्हणाले की मराठा समाजातील बेरोजगार तरुण तरुणींची व्यवसाय उभारणीतून आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजासाठी बिनव्याजी कर्ज योजना राबवण्यात येते. महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील आणि मी उपाध्यक्ष असताना कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात महामंडळाचा प्रचार आणि प्रसार करून अनेक मराठा उद्योजक तयार होण्यासाठी प्रयत्न केले. सध्या राज्यात 38,000 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 3,500 लाभार्थ्यांचा गेल्या 6 महिन्यापासून व्याज परतावा मिळालेला नाही आणि यातील तांत्रिक अडचणी मुख्यालयातून दूर होताना दिसत नाहीत. त्यामुळे मराठा तरुण तरुणी मेटाकुटीला आले असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर सध्याचे शिंदे फडणवीस सरकार मराठा समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी संजय पवार यांनी केलाय. महामंडळातील हा अनागोंदी कारभार थांबवावा, मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवने, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्यासह मराठा समाजातील तरुण आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.